मी पुनः सांगतो की आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो, काही जण धर्मवीर म्हणतात, राजे धर्मवीर नव्हते, कधी छत्रपती संभाजी राजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही। सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावर टीका करत असतानाच अजित पवारांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर कधीच नव्हते असं वक्तव्य केलं आणि यानंतर त्यांनाच टीकेचा धनी व्हावं लागतंय। इतकंच काय तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येते। यासह अजित दादांच्या जुन्या ट्विटचा दाखला देत फॅक्ट चेक देखील करण्यात आलंय। अजित पवारांविरोधात आंदोलन देखील करण्यात येते। नेमकं अजित पवार काय म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मी पुन्हा सांगतो की आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो, काही जण धर्मवीर म्हणतात, राजे धर्मवीर नव्हते, कधी छत्रपती संभाजी राजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही। शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच्यामुळे काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर धर्मवीर। मी तर त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये असताना किंवा निर्णय घेत असताना नेहमी सगळ्यांना सांगायचो की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी आपण करावा। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना तारतम्य राखून बोलावं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तर जो कोणी अजित पवारांवर टीका करत असेल त्यांनी संभाजीराजे हे धर्मवीर की स्वराज्य रक्षक यावर डिबेट करावी असं वक्तव्य किंवा असं थेट आव्हानच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी दिलंय। भाजपच्या अध्यात्मक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी देखील टीका केली आहे। 24 तासांच्या आत माफी मागा, अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर येईल असं वक्तव्य तुषार भोसले यांनी करत थेट अजित पवारांना आव्हानच दिलंय। अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याशी आता भाजप आणि शिंदे गट यांनी आक्षेप नोंदवलाय। अजित पवारांनी किंवा त्यांच्या विचाराच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला हे दाखवण्याचा, तरी देखील छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच, पण ते धर्मवीर देखील होते। संभाजीराजेंनी स्वराज्याचे रक्षण करण्यासोबतच धर्माचे रक्षण केलं, त्यामुळे संभाजीराजे हे धर्मवीरही होते अशी प्रतिक्रिया शिंदे गटाने दिली आहे। काल परवा अजित दादांनी विधानसभेमध्ये स्वतः ज्या ज्या लोकांनी महापुरुषाबद्दल, काही लोकांनी जाणीवपूर्वक असेल त्याचं ठीक आहे, त्याच्यावर टीका केली, त्याच्यावर आम्ही पण टीका केली, पण ज्या लोकांकडनं कळत न कळत काही गोष्टी घडल्या, तर एवढा आव दादांनी आणला आणि एका दिवसामध्ये दादा विसरले महापुरुषांचा सन्मान करणं? अरे एवढे मोठे विरोधी पक्षाने तुम्ही आज 6-7 टनचे तुम्ही निवडून आणता, चांगला राजकीय वारसा तुम्हाला आहे, आणि ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी शिवरायांनी उभं केलेलं स्वराज्य राखलं, त्याचं रक्षण केलं, स्वराज्य रक्षक ते झाले आणि वयाच्या 31व्या वर्षी त्यांनी औरंगजेबाने पकडल्यानंतर त्यांना 40 दिवस मरण यातना त्या औरंगजेबाने दिल्या, त्यांची डोळे फोडली, गरम सलाका डोळ्यामध्ये टाकली, त्यांच्या कानात शिसं ओतलं, त्यांची जिवा छाटली, त्यांचे नख उरटले, त्यांच्या उकळलं पाणी अंगावर टाकलं आणि 40 दिवस हाल केल्यानंतर भीमा इंद्रणीच्या पात्रामध्ये 40व्या दिवशी त्यांची मान छाटून त्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या जेहाचे तुकडे केले आणि ज्या धर्मवीरांनी धर्माकरता हे सगळं करताना औरंगजेब त्यांना एकच म्हणायचा की तू मुस्लिम धर्म स्वीकार, तू मुस्लिम धर्म स्वीकार, मी तुला बक्षीस देतो, पण संभाजीराजांनी सांगितलं की मेलं तरी बेहत्तर, पण मी धर्म सोडणार नाही, आणि याच प्रवृत्तीमुळे त्यांना धर्मवीर पदवी दिली गेली। आणि ही धर्मवीर पदवी काय तुम्ही आम्ही नाही दिली, ही धर्मवीर पदवी त्या काळातल्या मावळ्यांनी दिली, त्या काळातल्या सदरांनी दिली, त्या काळातल्या परिवारांनी दिली। आता या घडामोडींवर अजित पवार नेमकं काय वक्तव्य करतात किंवा काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। या संबंधितील सविस्तर अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा, आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।